व्हॉइस न्यूज प्रवास सत्याचा। समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित गणेशोत्सव निमित्त चंद्रयान 3 देखावा हा शिर्डीसह पंचक्रोशीतील भाविकांच्या आणि बालगोपाळांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय। सायंकाळी 7 वाजेपासून अनेक कुटुंब आपल्या चिमुकल्या मुलांना हा देखावा पाहण्यासाठी घेऊन उपस्थिती लावत असल्याने सायंकाळी मोठी गर्दी या ठिकाणी पाहावयास मिळत आहे। दररोज शिर्डीतील विविध मान्यवर समर्थ प्रतिष्ठानच्या गणपती आरतीसाठी उपस्थिती लावत असतात, मात्र चंद्रयान देखावा पाहण्याचा मोह मान्यवरांना सुद्धा आवरत नाही। साईबाबा संस्थांचे माजी विश्वस्त तथा ज्येष्ठ नेते डॉक्टर एकनाथ गोंदकर आणि शिर्डी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी आरतीसाठी हजेरी लावत श्रींची आरती पाद्यपूजा केली व आरतीनंतर चंद्रयान देखावा आवर्जून पहा समर्थ प्रतिष्ठानचा भव्य देखाव्याचं कौतुक केलंय। प्रतिष्ठानचं मी या ठिकाणी अभिनंदन करेल आणि आभार देखील मानेल की अतिशय चांगला असा चंद्रयान 3 देखावा या ठिकाणी त्यांनी सादर केलेला आहे। खरं तर वैज्ञानिकतेची आस विद्यार्थ्यांच्याप्रति रुजवणारा असा हा एक देखावा आहे आणि खरं तर प्रत्येक शहरातल्या नागरिकांनी महिलांनी मुलांनी बघायला यावा असा हा देखावा आहे। मला बघून अतिशय आनंद झाला आणि आरती करून देखील अतिशय प्रसन्न वाटलेलं आहे आणि मी पुन्हा नगरपरिषदेच्या वतीने सुद्धा सर्वांना असे आवाहन करतो की अशाच प्रकारचे वैज्ञानिकता निर्माण करणारे पर्यावरणाचं संगोपन करणारे एक सामाजिक संदेश देणारे पर्यावरणाप्रती आपली काहीतरी आपण देणं लागतो अशा प्रकारची भावना रुजवणारे अशा प्रकारचे जास्तीत जास्त देखावे जे असतील ते बघावेत आणि असे देखावे उभारणारे जे मंडळ आहेत त्यांचं देखील या निमित्तानं आपण प्रोत्साहन वाढवावं। समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने गेले 16 वर्षापासून या ठिकाणी याच जागेवर गणेशोत्सवाचा देखावा साजरा होतो। गेले 10 दिवस अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी सर्व शिर्डीकर भाविक याचा आनंद घेत असतात। आज आम्हाला आरतीचा योग आला त्यानिमित्तानं आज या ठिकाणी प्रथम आपल्या इस्रो या कंपनीनं भारत देशातून प्रथम हे चंद्रयान या ठिकाणी सक्सेसफुल चंद्रावरती पाठवलेलं आहे आणि त्याची प्रतिकृती आज यांनी या ठिकाणी केलेली आहे। वास्तविक पाहता ही संकल्पना अतिशय चांगली आहे कारण हा देशाचा अभिमान आहे आणि हा अभिमान जागृत करण्यासाठी या समर्थ प्रतिष्ठानांनी जे काम केलेलं आहे त्याची कौतुकास्पद आहे। असे नवनवीन देखावे ही मंडळी या ठिकाणी सातत्यानं करत असतात आणि कुठल्याही प्रकारचा जनतेला त्याचा त्रास होणार नाही अशा पद्धतीनं गणेशोत्सव या ठिकाणी साजरा होत असतो। अनेक वेळेला त्यांनी तालुक्यातून प्रथम क्रमांकाचे बक्षिसं या ठिकाणी मिळवले। मी त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देईन। उत्तरोत्तर या गणेश मंडळाचं अशाच पद्धतीने काम या ठिकाणी चालू राहावं। याचे संस्थापक निलेश भाऊ कोते, अनुप गोंदकर, अभिवल शेळके या लोकांनी यांना प्रोत्साहन देऊन ह्या मंडळाचं कामकाज सुरू ठेवलंय, त्याबद्दल मी त्यांचे या ठिकाणी आभार मानतो। यावेळी समर्थ प्रतिष्ठानचे मार्गदर्शक निलेश कोते, समर्थ प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन कोते, अनुप गोंदकर यांच्या हस्ते माजी विश्वस्त डॉक्टर एकनाथ गोंदकर व मुख्याधिकारी सतीश दिघे यांचा साईबाबांची शाल व सन्मान चिन्ह देत सत्कार करण्यात आलाय। समर्थ प्रतिष्ठान शिर्डी गणेशोत्सव सोहळा 2023 वर्ष 16वे। दरवर्षी नवनवीन संकल्पना घेऊन येणाऱ्या समर्थ प्रतिष्ठानच्या वतीनं यावर्षी पाहायला विसरू नका चंद्रयान 3 भव्य देखावा। 50 फूट उंचावर जाणारे चंद्रयान दिनांक 19 सप्टेंबर 2023 ते 28 सप्टेंबर 2023 पर्यंत सर्व भाविकांनी या देखाव्याचा लाभ घ्यावा। ठिकाण साईश कॉर्नर, पिंपळवाडी रोड, शिर्डी।